आणि सुरुवातीला मोठी बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू आक्रमक झाले। सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात केल्यावरून हे आंदोलन करण्यात आले आहे। 300 कोटी घेऊन जाहिरात करायची असल्यास भारतरत्न परत करावा असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। दरम्यान सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याच विरोधात बच्चू कडू समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलंय। मुंबईतले आपण दोन ठिकाणची ही दृश्य पाहतोय। तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन पुकारण्यात आलं, दरम्यान त्यानंतर कडूंच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलंय। आंदोलन करण्यात आलेलं आहे। सकाळी बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं, मात्र त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याच विरोधात आता कडू समर्थकांनी ठिय्या आंदोलन पुकारलं।